आरोप लावलेले आहेत. कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल. पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव इट लिगली. आय विल टेस्टिफाय इन फ्रंट ऑफ द कमिटी अँड आय थिंक वॉट एव्हर डिसिजन द कमिटी विल टेक वी ऑल शुड बी एक्सेप्टेबल टू दॅट. आय विल ऑल्सो एक्सेप्ट इट. यू शुड ऑल्सो आई वडिलांची शोध मोहीम पथक येत आहे. नाही तुमचं बरोबर आहे पण मी जसं तुम्हाला बोलले ना की त्या विषयावर आय रिअली हॅव नो आयडिया आणि मी त्याच्यावर कमेंटही करू शकत नाही बिकॉज यू ऑल्सो नो आय एम ओव्हर हिअर आणि मी इथे माझं काम आहे ॲज अ प्रोबेशनर टू वर्क हिअर टू लर्न ओव्हर हिअर अँड दॅट इज वॉट आय एम डुईंग. सो जे बाकीच्या गोष्टी आहेत आय कॅनॉट मेक एनी कमेंट्स ऑन दॅट. पीसी सर्टिफिकेशन को लेकर बात सामने आई है. आपने पुणे के अस्पताल में अप्लाई किया था फिजिकल डिसेबिलिटी के लिए, लोकोमोटिव डिसेबिलिटी के लिए. वहां पर आपके एप्लीकेशन रिजेक्ट हो गए. वही मैं आपको बोल रही हूँ कि ये जो टेक्निकल चीजें हैं तो आप मुझे पूछ रहे हैं, उन्होंने इसीलिए एक एक्सपर्ट कमेटी एस्टैब्लिश की है और जो भी इसके टेक्निकल डिटेल्स है और जो भी मेरा उसका मेरा सबमिशन है आई विल डेफिनेटली गिव दैट. मैंने आपको कल भी यही बोला था, मैं आज भी आपको यही बोल रही हूँ कि लेट द एक्सपर्ट कमेटी डिसाइड, लेट द एक्सपर्ट्स डिसाइड. ऑब्वियसली आई एम नो वन टू से, यू आर नो वन टू से, कॉमन पब्लिक इज नो वन टू से. द एक्सपर्ट्स इन दैट स्पेसिफिक फील्ड, द एक्सपर्ट्स ऑफ गवर्नमेंट, दे विल डिसाइड. आई एम वेरी श्योर दैट वॉट एवर इज द ट्रूथ, वॉट एवर इट इज, इट विल कम इन फ्रंट ऑफ द काउंसिल. मी तेच सांगते तुम्हाला, तेच सांगते की हे सगळं ऑफिशियल कम्युनिकेशन असतं, हे कॉन्फिडेन्शियल कम्युनिकेशन असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. पण जेव्हा पण तुम्हाला हे माहिती आहे की कमिटीचा निर्णय येईल, दॅट विल बी पब्लिक, दॅट विल बी ओपन टू स्क्रुटिनी अँड दॅट टाइम ऑब्व्हियसली एव्हरीबडी विल नो. बट राईट नाऊ आय डू नॉट हॅव द राईट टू टेल यू एनीथिंग अबाउट वॉट एव्हर इन्व्हेस्टिगेशन इज गोईंग ऑन ऑर वॉट एव्हर द कमिटी हॅज बीन सेट अप. दॅट इज अ कॉन्फिडेन्शियल सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन अँड आय एम नोबडी टू आन्सर यू इन दॅट मॅटर. मॅडम हे जो कुछ हो रहा है, आपको लगता है कि आपको और आपके फैमिली को टारगेट किया जा रहा है? And I think everybody can see whatever is happening. And as I said, that I don't want to comment on it because media and the common public are very, I think, I believe in the common public also, I believe in the media also. And I think everybody is that intelligent and everybody knows what is happening. And that is why I cannot comment on it either on positively or negatively. And whatever submission I have, as I said, it will become public later. Speaking of public, public is asking a very serious question that you have been forging certain documents. It is alleged documentation forgery. However, it is resulting that millions of individuals are affected by such activities. See, our Indian constitution is based on the fact that innocent until proven guilty. So, by media trial, proving me guilty is actually wrong on everybody's part. So this is a basic right of everybody, every person. You also know any person who is considered guilty in our system is innocent until he is proven guilty. And you can say it has been alleged, but this proving me guilty like this, I do not think that is correct. So whatever my submission is, I will give it in front of the committee and the truth will come.